या सिनेमाला जो आपल्याला पोहोचवायचा लोकांपर्यंत तो पोहोचवता येणार नाही. हा सिनेमा जो आहे तो आमच्या मित्रांनी बनवलाय. आम्ही 1, 2, 3, 4 मित्र आहोत. वरुण नार्वेकर, आम्ही वाघ, निपुण धर्माधिकारी आणि मी असे आम्ही 4 मित्र आहोत. युजली वरुण आणि निपुण सिनेमे बनवतात, त्यात आम्ही काम करतो. आता निपुणही काम करायला लागलेला आहे आणि मला अजूनही प्रेक्षक म्हणून त्यांनी ठेवलेले आहे की जर नाही मिळालं कोणीतर मी आहे, मी बघेन सिनेमा आहे म्हणून मी आज इथे आहे. त्याच फक्त नात्याने माझ्या या सिनेमाची डिरेक्टली असा अधिकारी आणि नीरज बिनीवाले त्यांच्यासाठी एकदा प्रोड्युसरसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि सिनेमा लिहिलाय निपुण धर्माधिकारी वरुण नार्वेकर यांनी. तुम्ही सगळंच तुम्ही दोघांनीच केलंय, काही काहीच काहीच दुसऱ्यांसाठी तू हे पण कर. सर्वांसाठी हा सिनेमा ज्यांना ज्यांना गोड बातमीची घाई झाले तर मग मी सूत्रसंचालन करण्यामध्ये काहीच लॉजिक नाही, कारण माझ्याकडनं कुठल्याच गोड बातमीची अपेक्षा केली जात नाही. मी लग्न केलेलं नाहीये आणि मला मुलंही, म्हणजे लग्न झालं नाही तर मुलं असणंही योग्य नाहीच, पण मला मुलंही नाही आणि लग्न केलं नाही. त्याचं कारण आहे ते म्हणजे माझा एक मोठा भाऊ आहे आणि त्यांनी सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या घरच्यांच्या, म्हणजे त्यांनी तो हुशार आहे, देखणा आहे, इंजिनियर आहे, तर त्याच्यामुळे त्याचं वेळेत लग्न झालं आणि मी त्यातनं सुचलं. आता लग्न झालं ना यशराज आणि मग त्यातनं हे गाणं सुचलं का काय प्रोसिजर करतो? आधीच झालं ते लग्न, फक्त आता झालं. पण पहिलं मराठी सिनेमातलं गाणं आहे. हो, पहिलं सिनेमातलं गाणं मराठी जे आता बाहेर येईल, कारण ह्याच्या आधी केलं होतं ते फिल्म गेले कुठे आणि प्रोड्युसर कुठे गेले भरपूर वेळा आमच्या बरोबर होत आहे, आम्हाला सगळ्यांना सवय जे बाहेर येईल ते पहिलंच गाणं पहिलं. आणि म्हणजे मला एक सांग, ह्याच्या फक्त हे गाणं तू केलंयस काही ओव्हरऑल गाणी केली? नाही, मी एक गाणं केलंय सौरभ भालेराव. मग सौरभ पण स्टेजवर यायला पाहिजे प्लीज. सौरभ एकदा जोरदार टाळा सौरभसाठी. सौरभ भालेराव गाणं आहे बघ आपण. सौरभ तुला एक प्रश्न विचारायचा आहे. हे गुगळे गुगळे गुगळेसाठी यांनी किती पैसे दिले तुला? ऍक्च्युली जय समजा तुमच्या दोघांचा एक कॉमन लिरिसिस्ट आहे या मूवीला. जे काही दोन्ही गाणी लिहिली आहेत त्याचं नाव आहे अक्षय राजे शिंदे. आलाय तो आत्ता पोहोचेल मेबी तासाभरात, ट्रॅफिक मध्ये अडकला. तर त्यांनी ज्यावेळेस हे गाणं लिहिलं तो म्हणाला सर हे गाणं आपल्या प्रोड्युसरला डेडिकेटेड आहे. नाही पण तुम्ही दोघांनी ह्याच्या आधी एकत्र कधी काम केलं होतं? नाही. आणि वरुण आणि आपण पुढे वरुण बरोबर बरेच प्रोजेक्ट केले. सो आता मी डिरेक्टर म्हणून किंवा एक वैयक्तिक त्याची म्युझिकल टेस्ट काय हे मी आता चांगलंच ओळखतो. माझ्या अपेक्षाही त्याच्याकडनं आहेत अशाच की कधीतरी मलाही असंच खूप काम करायला मिळेल त्याला आणि मी स्टेजवर उभं असं म्हणेन म्हणून. त्यांनी मला एक फक्त आंबावडीची जाहिरात दिली आहे आतापर्यंत. ते पुण्यामध्ये असं करतात की चिप चिप चिपटून लागतात, काय द्यायचं काय सुचलं नाही की आंबावडी देतात. त्यामुळे मागे काही उद्देश आहे, विचार आहे, म्हणजे जास्त रिव्हील न करता आता. स्वर मराठी नाही म्हणजे मला कळत नाही. म्हणजे त्याचा एक असा काहीतरी आपण ह्या प्रकारची गाणी, म्हणजे मी अजिबात जज करत नाही, पण ह्या प्रकारची गाणी आपण तमिळ तेलुगू सिनेमात खूप ऐकली. तर तुझ्यावर कुठल्या म्युझिक डिरेक्टरचा काही म्हणजे माझं मला हे फीडबॅक खूप मिळतं की कुठल्या माझ्या रेग्युलर मी सोशल मीडियावरती पण जे करतो त्यात खूप फीडबॅक मिळतं की थोडं साऊथ इंडियन असं वाटतंय. पण आता इन्फ्लुएन्स कसं, कारण मी जास्त तिकडचं ऐकलं असल्यामुळे आणि दोघांचे फेवरेट आजपर्यंत कुठल्याही अशा म्युझिशियनला ऍटलीस्ट भारतात नाही भेटलोय ज्यांचे फेवरेट ए आर रहमान नाही. गँग आहे, लिटरली गँग आहे, ज्यांनी धुमाकूळ घातला आहे ऑनलाईन आणि त्याच्या दोन सगळ्यात जे आपण खंदे आपण म्हणूयात आपले कार्यकर्ते आहेत नील आणि करण, हे पूर्वी आमच्याबरोबरही यांनी खूप जास्त कॉन्टेंट बनवलेला आहे आणि त्याचा हा पहिला मराठी सिनेमा आहे, बरोबर आहे करण? तर एकदा जोरदार टाळा करणसाठी.
कारण अजून बघितलाय मोठ्या पडद्यावर सिनेमा अजून नाही. मोठ्या पडद्यावर नाही बघितलाय, छोट्या पडद्यावर आपणच एकत्र बघितलेला. बट मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि ऑलरेडी इथे तर मी नर्वसच आहे सर्वांना बघून की काय बोलायचं माहित आहे. ट्रेलर लॉन्च इव्हेंट काय असतो हे माहीत नव्हतं. ट्रेलर लॉन्च दुसऱ्यांच्या मुव्हीजला मी गेलोय नेहमी, बट स्वतःच्या चित्रपटासाठी गेलो तर एकदमच नर्वस आहे. सो खूप छान वाटतंय. आणि जसं सारंग बोलला की भाडीपामध्ये आम्ही एकत्र काम करायचो, मला असं वाटतं पर्सनली की भाडीपा वॉज माय टर्निंग पॉईंट या इंडस्ट्रीमध्ये यायला. बिकॉज त्याच्या आधी मी खूप काय करत बसलोय. मी कुरिअरची कामं केली आहे, मी कॉल सेंटरमध्ये कामं केली आहे, बट भाडीपानी जेव्हा मला ती ऑपॉर्च्युनिटी दिली आणि त्याच्यानंतर मला कळत गेलं की सोशल मीडिया असं चालतं आणि जी आता ग्रोथ आहे ती ऑफकोर्स जसं मी बोललो टर्निंग पॉईंट वॉज भाडीपा सारंग कॉला. थँक्यू. काय काय त्यांनी मला कानात असं सांगितलं की काय म्हणायचं काहीच नाही म्हणायचं. ओके निपुण, साधारण तू आत्ता दाढी काढल्यावर बाळासारखा दिसतोय का कुठ कुठे? सेरेलॅकच्या ऍड मध्ये जाईल असायस. तुला ह्याच्यात मूल होत अशी गोष्ट तुला का सुचली असेल? तुला आत्ता अर्थात म्हणजे तुलाही मूल आहेच, पण काय तुझी तुझी मुलगी तुला काय म्हणते, की बाबा म्हणते का बेबी म्हणते? सध्या तरी बाबाच म्हणते आणि मग त्यावेळेला जर चिडली असेल तर जे मनात येईल ते बोलते. परवा ती मला रिमोट असंही म्हणाली आईच्या. तर ती गोष्ट सुचली मला. आम्ही दरवेळेला म्हणतो की तुला आपल्या काही गोष्टी का नाही सुचत, तुला एकतर ती बाप जन्मासारखी सुचते ज्यात म्हातारी माणसं आहेत, किंवा मग धब्बासारखी, किंवा एक दोन तिच्यासारखी सुचतात ज्याच्यात लहान बाळांचा विषय वगैरे, तर आपली का नाही सुचत? तर मला माहिती नाही त्याचं कारण काय ते. पण मी ह्या चित्रपटामध्ये काय याचं उत्तर यांनी द्यावं, वरुणनी द्यावं माझ्यापेक्षा. मला नाही वाटत त्यांनी द्यावं तुला. हे बघ, हे असं वाटतं की निर्माता तुला ह्या वयात हा रोल ऑफर झाला त्या क्षणी काय वाटलं होतं? खरंच म्हणजे जेन्युइनली, कारण हा हे धाडसी आहे. मला माहिती आहे की अनेक अनेक तरुण मुली हा रोल स्वीकारायला तयार नाही होणार. काय काय कसं केलं असेल धाडस, काय मनात आलं? मी आत्तापर्यंत जी माझी कामं जशी निवडली आहेत तसंच हेही काम निवडलं. मला असं वाटतं की मी पहिल्यांदा जेव्हा स्क्रिप्ट ऐकली तेव्हा मला ते पात्र, ही अखंड टीम, या सगळ्या संकल्पनेनीच मी खूप एक्साइट झाले आणि इमिडिएटली हो म्हटलं. मला असं नाही वाटत की ह्याच्यामुळे माझे निर्णय ह्या आधी बदलले. मी आधी सुद्धा एक फिल्म केली आहे ज्याच्यात मी प्रेग्नंट होते, झुंबिली नावाची. त्यामुळे म्हणजे हा ही आवड आहे किंवा वायकेरियस जगणं आहे काय नाही. पण ते मी आता रिव्हील नाही करत काय सिनेमामध्ये आणि हे ते, कारण तुम्ही कुठेही टीझरमध्ये सगळ्यांना कुतूहल आहे ट्रेलर बघायचे आणि हे ते. पण खरंच जड गेलं का? ऍक्च्युली हो, मी क्वाईट लिटरली जड गेलं. सगळ्या सगळ्या बायका स्त्रिया ज्या आमच्या सेटवर होत्या त्यांना माहिती आहे. मी त्यांच्याकडे जाऊन जाऊन त्यांना प्रश्न विचारायचे की हे असंच असतं का, हे असंच फील होतं का. ते पोट लावल्यानंतर ऍक्च्युली माझी चाल बदलली होती. तू म्हणालास तसं त्याला असतं आणि माझा अनुभव झाला, म्हणजे खरं तर अनुभव तर नाही आलाय पण हे मी अनुभव देते. उषा टाकून नाही देत का? उषाच असतात. नाही, आय विश कदाचित माझा कमरेचा त्रास नसता सुरू झाला तर उषा टाकून केला असतं. पण इट इज अन इंटरेस्टिंग वे टू आय थिंक एक्सपिरियन्स दिस आणि थँक्स टू वरुण आणि जिओ स्टुडिओज मराठी त्यांच्यामुळे अनुभव आला. करेक्ट. आणि आणखीन एक तुला महत्वाचा प्रश्न की ह्याच्यामध्ये म्हणजे या सिनेमामध्ये एक खूप भूकंप समोर खूप लेट ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. लग्नाचंही तसंच होत. तुझं स्वतःच वैयक्तिक मत काय आहे याच्याबद्दल? जरा एक कॉन्ट्रोवर्सी आहे तुझ्या. मला नाही वाटत काही कॉन्ट्रोवर्सी आहे. मला असं वाटतं की हा खूपच तू म्हणालास तसं इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. त्यामुळे ज्याला जी वेळ ज्या गोष्टीसाठी योग्य वाटते ती त्या व्यक्तीसाठी ती योग्य आहे. आणि मला असं वाटतं सायली समीरचं प्लॅन्ड जरी नसलं
तरी सुद्धा त्यांच्या दृष्टीने ते प्रेमात पडले आणि त्यांना लग्न करायचं होतं, त्यांनी केलं. पुढे जे काही घडलं ते त्यांनी कसं हँडल केलंय, पण पुढचं जे आहे ते आपल्या लास्ट ट्रेलर मध्ये दिसणार, थोडीफार तरी झलक नक्की थोडं दिसेल. आपण या सगळ्यांना म्हणजे एकदा तुमचे हे जे जॅकेट आहेत ते काढून एक फोटो मी घेतो त्या 9 महिन्यांमध्ये, आणि त्यांच्या हस्तेच त्यामुळे या सिनेमाचा जो ट्रेलर आहे तो लॉन्च व्हावा अशी आमची इच्छा आहे. तर आपण आधी ट्रेलर लॉन्च करूयात का आधी तुमच्याशी गप्पा मारून घेऊयात आणि मग ट्रेलर लॉन्च करा. आणि उत्कंठा आणखी ताणली गेली पाहिजे ना थोडीशी. तर चिन्मय, ते तुझ्यापासून सुरुवात. तुझ्या साधारण मुलगाच आहे वरून, हो ना, त्याचा दुसरा सिनेमा आहे. अशी अपेक्षा होती की मुरंबा 2 असं काहीतरी होईल आमच्या आयुष्यात, पण ते काही झालं नाही. पण मग 1, 2, 3, 4 डोहायला लागले तिला मुरंब्याच्या ह्याच्यात. हो ना, तू काय आंबावाडीची जाहिरात केलीस ना, आंबा मुरंबा असं आंबा आला ना की त्या लोकांबरोबर तो परत काम करत नाही, त्याच्यामुळे तुला मला चान्स कमी आहे. जोक्स आपण, पण मला फार काळजी वाटत होती जसा वरुण माझा मुलगा आहे असं तू म्हणालास. तर काय होतं, जरा कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्या की तुम्हा सगळ्यांना जरा स्थैर्य हवं असतं, सगळ्यांनाच हवं असतं, आम्हालाही एकेकाळी हवं होतं. तर मग ते असं होतं की मग जाहिराती, मग शितळे, ह्याच्यात फारच माझं पोर रमलं की काय आता सिनेमे बिनेमे करेल की नाही याची फार काळजी वाटत होती. आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याच्या सगळ्या, आणि तो नेहमीच तो एक खूप चांगली टीम बांधतो नेहमी वरून, फार चांगले लोक एकत्र करून तो काम करतो. आणि आता तर काय मित्रच इतका जोडीला होता, त्याच्यामुळे वरुणची मुरांबा नंतरची फिल्म येते याचा मला प्रचंड आनंद. अरे वा, थँक्यू. आता बॅक टू बॅक हिट देत आहे म्हणजे ज्याच्या ज्याला हात लावाल ते सोनं असं. तर म्हणजे नाटक सिनेमे सगळंच चालत आहे, तुम्ही काय आशीर्वाद द्याल तुमच्या डिरेक्टरला, काही तुमचं थोडंसं तुमचं नशीब एक. जसं आता तू म्हणालास की माझं नाटक सिनेमे सगळंच जोरात चालू आहे, वाढ होईल अशी अपेक्षा. जोरदार कर, आम्ही वाढ बघतो जसं आवर्जून आम्ही 1, 2, 3, 4 वाढ बघत होतो प्रत्येक दिवस. पण वरुण बद्दल आणि त्याच्या प्रोसेस बद्दल तुम्हाला काही म्हणायचं असेल? मी खरं सांगू का की मी ना, या तुम्ही सगळे पुण्याचे आहात ना, त्यांच्याबद्दल खूप अशी आपण असं हे होतं ना की थोडस जॅक्ट होतो बघून, अरे वा हे जरा विचार काहीतरी करतात वेगळा आणि काहीतरी मॅडनेस करतात. मग त्याच्याकडे मी नेहमीच आकर्षित होते की मॅडनेसकडे त्या. आणि तो तुझ्यात आहे, निपुणमध्ये आहे, वरुणमध्ये आहे. मला वाटतं की अशी मी त्याच्याकडे आकर्षित झाले. जेव्हा ही वेबसिरीज माझ्याकडे आली, निखिल साने जिओचे हेड, ते त्यांनी जेव्हा ही वेबसिरीज मला वाचायला दिली तर मी त्यांना विचारलं कोण करतंय, आणि त्यांनी सांगितलं वरुण नार्वेकर. म्हटलं अच्छा, मुरांबावाला. मी म्हटलं वा वा, मला करायला खूप आवडेल. आणि मी अगदी प्रामाणिकपणे सांगते की काहीही डोक्यात ठेवलं नव्हतं की कसा डिरेक्टर असेल, माझ्या स्टाईलचा असेल की नाही, किंवा त्यालाही वाटलं असेल असं मला वाटलं होतं तेव्हा. पण ते सिरीज संपल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझ्या डोक्यात वेगळीच इमेज होती तुमची आणि तुम्ही वेगळाच रोल आता मला इथे माझ्या वेबसिरीजसाठी केला. तर खूप मजा आली. तो खूप विचार करून प्रत्येक कॅरेक्टर डेव्हलप करतो. आणि तुम्हाला सांगायची पद्धतही, म्हणजे खरं तर पुण्यातल्या सगळ्याच डिरेक्टरची सांगायची पद्धत मला वेगळी असते. वा वा वा, हे छान आहे, पण हे नको. बर बर, मला पैसे त्यांनी फक्त तुमच्याकडनं चांगलं बोलून घ्यायचे, हे चांगलंच चालतं. कारण तो मुंबईकरांच्या मते हे चांगलंच बोलतोय, एवढंच पुण्याबद्दल आपण बोलू शकतो फार. आणि एक म्हणजे मी माझ्या बाबतीत सांगते, एक गोष्टच नाहीये की वरुण डिरेक्टर आहे या फिल्मचा, माझी आवडती वैद्यही या फिल्म मध्ये आहे. ते आणखी एक प्लस पॉइंट होता. निपुण बरोबर काम करायचंय मला, मी त्याला कधीच सांगितलंय, त्यामुळे निपुण आहे याच्यात. आणि सगळ्यात महत्वाचं, जिओ बरोबरच हे माझं म्हणजे वेबसिरीज ही पहिलीच आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी जुळून आल्या. आणि आज मी वरुणला, वैद्यला आशीर्वाद द्यायला इच्छा.
त्या दृष्टीने त्यांचा विचार करतात. आणि जे काही मी या दोघींसोबतही काम केलेलं आहे, आपल्याला माहिती आहेत की त्या दिग्गज अभिनेत्री आहेत दोघी पण. आणि असं होतंच खरं तर दिग्दर्शक हा बॅकफूटला राहतो आणि दिग्दर्शक हा प्रेक्षक होऊन जातो जेव्हा असे कलाकार तुमच्या समोर असतात. आणि त्यांना खरं तर या म्हणतात ब्रीफ आणि या गोष्टी, पण मला असं वाटतं की ते ऑलरेडी त्यांच्याकडे असतं आणि आपण फक्त त्याच्यातले ऑप्शन्स चूज करतो की मला हे पाहिजे मला हे पाहिजे, इतकं त्या काम सोपं करून जातात. सो तुम्ही दोघेही इथे आलात, त्याबद्दल एक छोटी गोड बातमी आपण म्हणतोय, त्यामुळे एक गोड भेट दोघींना पण. वैभवीसाठी फिल्मच आहे त्यामुळे तिला कॅटगरी देत नाही. मला अजूनही अब्बावडी बाकरवडी तिचा धाडसी निर्णय तसं तुमचाही धाडसीच आहे की हे प्रकरण असं साधं म्हणजे असं बघून वाटेल की आता हा हेच करूयात असंही नाहीये. अत्यंत अवघड विषय आहे, अत्यंत म्हणजे असा सीन करताना काय रे म्हणजे. आणि तर या सिनेमातला हा जो बाप आहे हा सकारात्मक आहे आणि मी वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक आहे. मला मुलांबरोबर खेळायला पण मुलांचं माझं एक मला माहीत नाही अत्यंत कुठल्याही नातेवाईक मित्रमंडळी मुलांची माझं सटकन जमतो. या शूटला सुद्धा जी दोन बाळांनंतर होती ती दोन मुलांपैकी एक मृणालच्याकडे आणि पायकडे. माझ्याकडचं मुल हे व्यवस्थित शांतपणे दिवसभर मांडीवर झोपलंय आणि मृणालच्या हातातलं मुल हे इथे बऱ्याच लोकांना आत्ता आत्ताच मुलं झालेली तुझ्या घरी सोडून जायला लागतील आता हळूहळू ऐकलं. नाही मला फार मजा येते मुलांबरोबर खेळायला आणि त्याच्यामुळे त्यांनी या ज्या बाहुल्या आणल्या होत्या त्या इतक्या अप्रतिम होत्या. आणि परदेश म्हणून आणलेलं होतं मला तर ढाबायची होती माझ्याकडे एक आमच्याकडे आहे. आणि मग असं ते बर पहिली गोष्ट म्हणजे काय की या सिनेमातले सगळे जे कलाकार नाही ते सगळे शांत सभ्य सुसंस्कृत त्यामुळे या की अनयुज्युअल असते. आणि मराठीमध्ये मला असं वाटतं की जसं तू म्हणाला का वरून मला माहीत नाही की आपण मोस्टली फॅमिली ड्रामा किंवा सामाजिक विषय जास्त हँडल करण्यात किंवा कॉमेडी याच्याकडे आपला जास्त भर असतो. तर जेव्हा ह्यांनी मला वन लाईन ऐकवली मला असं वाटतं की दॅट इटसेल्फ इज अ युनिक आयडिया. स्क्रिप्ट तयार झालं की निखिल साने सरांना पहिला फोन जातो तो सा गेला आणि त्यांनी इमिजिएटली फोनवरच सांगितलं की आपण हे करूया आणि त्याच्यामुळे प्रोसेस सुरू झाली. मला जस रणजित बद्दल दोन शब्द बोलायला आवडतील. रणजित हा आणि अमिश पण ऑफकोर्स ते दोघेही नव्या दिग्दर्शकांच्या पाठीमागे इतके खंबीरपणे उभे राहतात ना. म्हणजे मी आहे, उपेंद्र सिधये आहे, समीर आहे विद्वांस, आणि इव्हन आता विक्रम पटवर्धन म्हणून पण एक आहे ज्यांनी फ्रेम नावाची फिल्म केली आहे तोही. सो रणजित इस्पेशली नवीन दिग्दर्शकांच्या पाठीमागे खंबीरपणे कायमच उभा असतो. एकदा सगळ्या मॅम समोर मॅम इथे समोर